अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू हे गाव सर्वात मोठे म्हणून ओळखले जाते. या गावात जवळपास 7 ते 8 अवैध गिट्टी खदान आहे. या खदान परिसरामध्ये नेहमी मोठे व किरकोळ अपघात होतच आहे. प्राप्त माहितीनुसार असेच एक प्रकरण नुकतेच तापडिया यांच्या खदानामध्ये काम करणाऱ्या 2 मजुरांमध्ये बाचाबाची झाली होती. नंतर एक मजुराने दुसऱ्यावर हातोडीने डोक्यावर, हातावर, पायावर व कानावर वार करून गंभीर जखमी केले. फिर्यादी मोहम्मद जुबेर, मोहम्मद अमीन, वय 23 वर्ष, राहणार रामजीनगर, बोरगाव मंजू याच्या फिर्यादीवरून आरोपी शेख साहिल, शेख इरफान, राहणार रामजीनगर, बोरगाव मंजू याच्यावर कलम 326, 504, 506 अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे याच तापडिया यांच्या खदानावर जवळपास 3 ते 4 वर्षाच्या अगोदर एका मजूर महिलेच्या डोक्यावर मोठा दगड पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. शासनाच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या अवैध खदान मालकावर चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व हे खदान सील करण्यात यावे अशी चर्चा व मागणी परिसरामध्ये होत आहे. सध्या मजूर गंभीर जखमी असल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके व पोलीस प्रशासन घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला तात्काळ अटक केली व जखमी मजुराला दवाखान्यात भरती करण्यात आले. विदर्भ न्यूज ब्युरो, बोरगाव मंजू.